अर्पण माणसाच्या जीवनामध्ये दिसलं पाहिजे, त्याग मनुष्याच्या जीवनामध्ये दिसला पाहिजे, कारण त्याग तो तोच तरतो। हा शास्त्राचा सिद्धांत आहे। त्यागात शांतिरनंतरम, त्यागामध्येच मनुष्याला शांती प्राप्त होते। दोन मित्र प्रवासाला चालले होते। एक मित्र हा संग्रह करणारा होता, नुसतं साठवायचं 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 एवढंच त्याचं काम होतं। दुसरा जो मित्र होता त्याला समर्पण आवडत होतं, त्याला त्याग आवडत होता, निरपेक्ष भावनेनं राहत होता, कशाचाही संग्रह त्याच्याकडे नव्हता। आणि एकदा ते दोघं जण निघाले, मग जाता जाता काहीतरी मनुष्याला चर्चा करावीशी वाटते, गप्प थोडीच बसावंसं वाटतं, कथेत आपल्याला बोलावंसं वाटतं, मग निकामी चालताना तर आपण नाही का बोलणार। तसं ते दोघं मित्र बोलायला लागले, विषय निघाला, त्याग श्रेष्ठ का संग्रह श्रेष्ठ। जो त्यागी होता तो त्यागाचा पक्ष मांडायला जात लागला, जो संग्रही होता तो संग्रहाचा पक्ष मांडायला लागला। दोघांमध्ये खूप खूप वादविवाद चर्चा सुरू झाली आणि नंतर त्यांना एका विशिष्ट ठिकाणावर जायचं होतं। मध्ये नदी वाहत होती, आता ती नदी पार करून जायचं होतं आणि पूर्वी पुण्याही भरपूर असायची म्हणून पाऊसही खूप पडायचा, आता पाप वाढायला लागलंय म्हणून पावसामध्ये अनियमितता दिसायला लागलेली। समष्टी नामस्मरण वाढलं, पुण्याही वाढली, परोपकार वाढला, तर पुन्हा सोन्याचे दिवस आपल्या भारतामध्ये येतील, समग्र सृष्टी सुजलाम सुफलाम होईल। याकरता भगवंताची सेवा होणं, सेवा होत नाही असं नाही, सेवा होते पण अपेक्षेनं सेवा होते, निरपेक्षतेनं सेवा होत नाहीये म्हणून त्याचे परिणाम आपल्याला दिसत नाहीये। मग ती नदी अशी दुथडी भरून वाहायला लागलेली, पावसाळ्याचे दिवस, पलीकडे जायचं होतं, जाणार कसं। एक नाववाला तिथं आला, त्या नाववाल्याला नावाड्याला सांगितलं आम्हाला पलीकडे सोड, त्यानं सांगितलं दोघांना चार चार आणे लागतील म्हणे। पूर्वीचा काळ, आता जो त्यागी होता त्याच्याकडे पैसे नव्हते, जो संग्रही होता त्याच्याकडे पैसे होते। मग त्या संग्रहानं त्याग्याकडे पाहिलं आणि विचारलं आता काय करायचं, तो म्हणाला होईल ते होईल, भगवान करील। तेव्हा संग्रह ज्याच्याकडे आहे त्यानं त्यागी माणसाचे चाराणे आणि स्वतःचे चाराणे नावाडीवाल्याला दिले आणि सांगितलं पलीकडे जा, पलीकडे सोड। नावाडीवाल्यानं पलीकडे सोडलं, दोघं जण खाली उतरले तेव्हा संग्रही बोलायला लागला, आता तरी तुला मान्य करावं लागेल, संग्रह करण्यामध्येच मनुष्याचं कल्याण आहे, त्याग करण्यामध्ये नाही। तेव्हा त्यागी बोलायला लागला, आता तर माझा 100% विश्वास त्यागावर बसला म्हणे। संग्रहाने विचारलं कसं काय, तेव्हा त्यागी सांगतो लक्षात ठेव, जेव्हा आपण त्या चाराण्याचा त्याग केला तेव्हा आपण पलीकडे गेलो, ते चाराणे स्वतःकडे ठेवले असते तर आपण पलीकडे गेलो नसतो, लक्षात घ्या। त्यागतो तोच तरतो हा